मित्रो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपलं यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, भात शेती कापायला सुरुवात केली आहे खरं, परंतु पावसामुळे खूप तारांबळ उडते, नुसती धावपळ, सगळ्यांची धावपळ उडते। दररोज संध्याकाळी त्यानंतर काय शेड्यूलच बनवून ठेवलं आहे, दररोज संध्याकाळी 3च्या नंतर कधी कधी 2 वाजताच चालू होतो आहे, गडगडायला चालू होतो आहे, मुसळधार पडतो आहे, विजा वगैरे खूप कडकडत आहेत। सकाळचं काम करायला येतो आहे, परंतु आज मित्रांनो सकाळच पूर्ण मलब ढग पूर्णपणे मित्रांनो भरलेले आहेत, असं वाटतं आहे की पाऊस पडेलच। तर मित्रांनो, भात कापून ठेवलं आहे, एक शेत कापून ठेवलं आहे, परंतु ते झोडायचं बाकी आहे। पावसामुळे काय झोडायला मिळत नाही आहे, कळं वगैरे केलं होतं, ते पाऊस पडतो आहे त्यामुळे ते ओलंच आहे, ते काय अजून चांगलं सुकलेलं नाही। तर आज मित्रांनो नाचणी, पाऊस थोडं मलब आहे, पाऊस काय पडत नाही आहे, परंतु भात कापून असं ठेवून भिजवण्यापेक्षा, ती भीती निर्माण होण्यापेक्षा नाचणं वेचून घेण्यासाठी जातो आहे। नाचणी थोडी नाचणी केली आहे ना, ती वेचण्यासाठी चाललो आहे, आई गेले पुढे मीही चाललो आहे आता, तर तीही वेचून घेऊया। चला मित्रांनो, आवाज तुम्हाला येतो एक गडगडतो आहे बघा, ढगांचा गडगडा चालू आहे। हा सर्व मलबच आहे, ऊन वगैरे काय पडले नाही, ढग थोडे थोडे भरलेले आहेत। माकडांनी पूर्ण वाट लावले नाचणीची, हे भात पण सगळं कापायला झालंय, परंतु पावसामुळे काय कापायला मिळत नाही। कालचं एक शेत कापून ठेवलंय, ते झोडायचं आहे, ते झोडल्याच्या नंतर इकडे यायला सुरुवात करणार आहोत। तोपर्यंत हे माकडांनी नाचण्याची वाट लावून टाकली, ती काढायला आलोय। सर्व माकडांनी खाल्लेलं आहे, हिच्यावरचं पण खाल्लंय, हे सर्व भरपूर खाऊन टाकलं आहे।
नाचणी खाली घेऊन जातोय. जिथे आपलं खळं गेलेलं आहे ना तिथे खळ्यामध्ये थोडीशी ओलसर आहे, भिजली होती ना पावसाने, ती ओळी आहे, ती वाळत टाकतो. थोडंसं ऊन आहे आणि गडगडाटही आहे, पाऊसही गडगडतोय. काही हिरवे आहेत परंतु माकड खाऊन टाकतील म्हणूनसाठी काढून टाकलेत. खाली जाऊन वाळत टाकतो. उभी नाचणी मित्रांनो वेचायला खूप मजा येते. ही वांजळणी तोडून खाली झोपून टाकले त्याच्यामुळे थोडा वेळ जातो शोधून शोधून तोड वेचायला. थोडंसं ऊन पडलं आहे खाळ्यामध्ये, वालट टाकून थोडीफार सुकेल म्हणूनसाठी आई बोलली की घेऊन जा वालट टाक नंतर पुन्हा ये. पाऊस पडतो त्यामुळे थोडीफार ओली आहे सुकेल. ताडपत्रीवरती सुकत घालतो तिला. पूर्वी मित्र नाचणी मोठ्या प्रमाणात करायची परंतु आता काही जण भात शेताच्या बांधावरती नाचणी लावतात, साईडने लावतात. पूर्वीसारखं मोठ्या प्रमाणावर नाचणी कोण आता करत नाही. कुठे थोडीशी एखादी मळी वगैरे एक दोन मळ्या केल्यानंतर करतात, त्यामुळे जास्त नाचणी आता आढळत नाही. आणि ही केलेली नाचणी पण आता वांदर वगैरे काही ठेवत नाहीत, माकड त्यालाच वांदर म्हणतात. सर्व नाचणी इकडे पाडल्यामुळे ते शोधून शोधून काढावं लागते. वांदराने पाडलं त्याच्यामुळे ते शोधून शोधून वेचायला लागते. थोडा टाईम जातोय. कणसं वेचताना मित्रांनो कणसामध्ये तीन प्रकार होते. काही पिकलेली होती, काही अगदीच कोवळी होती आणि थोडी पांढरी होती. पांढऱ्याला थोडंसं ऊन लागलं तर ते लाल होऊ शकतात, पिकू शकतात. आणि ही सर्व मित्रांनो काढलेली कणसं चांगली उन्हामध्ये सुकवायला लागली, वाळत टाकावं लागणार. त्याच्यानंतर ती चांगली वाळल्याच्यानंतर ते काठीने झोडली जातात. जर झोडणीचा व्हिडिओ मित्रांनो बनवायला भेटला तर नक्की बनवेन, ती चांगली झोडली जातील. व्हिडिओ मित्रांनो मी बनवतो ते जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. बाय.